कोरोना व्हायरसची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चर्चेचा परिणाम नांदेडमधल्या एका तरुणावर झालाय. कोरोनाची त्याच्या मनात इतकी धास्ती बसली आहे की त्याला स्वतःलाच कोरोनाचा त्रास झाल्यासारखं वाटतंय. साधा सर्दी खोकला झाल्यानं तो औषध आणण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये गेला होता. मात्र तिथं सुरू असलेली कोरोनाची चर्चा त्यानं ऐकली आणि त्यानंतर सोशल मीडियातले मेसेजेसही त्यांनी पाहिले. त्यामुळे कोरोनाची भीती त्याच्या मनात बसली आहे. त्याला अखेर मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं गेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. मी जेव्हा त्याच्याशी बोललो त्यावेळेस मला असं जाणवलं होतं की त्याच्या मनामध्ये करोनाविषयी एक भीती निर्माण झाली होती. तसे आमच्या मानसिक आजारामध्ये एक आजार आहे इलनेक्स अँझायटी डिसऑर्डर. या आजारामध्ये व्यक्तीला एक विशिष्ट आजार झाला आहे, मोठा शारीरिक आजार झाला आहे अशी भीती निर्माण होते. 24 तास त्या व्यक्तीला त्या आजाराविषयी विचार येतात. तो इंटरनेटवर सतत त्या आजाराविषयी जे लक्षण आहे त्याची माहिती घेत असतो. आता एक मोठी बातमी समोर येते. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ही 73 पोहोचली आहे. यात सर्वाधिक रुग्ण केरळात आहेत. केरळात 17 तर महाराष्ट्रात 11 कोरोनाग्रस्त आहेत. हरियाणात 14 परदेशी नागरिकांना कोरोना झाल्याचं उघड झालंय. या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय. उत्तर प्रदेशातही 11 कोरोनाग्रस्त आहेत तर दिल्लीत 6 आणि कर्नाटकात 4 कोरोनाग्रस्त आढळल्यात. आतापर्यंत सरकारकडून विमानतळांवर 10,57,000 लोकांचं स्क्रीनिंग करण्यात आलंय, ज्यात अनेक जण कोरोनाग्रस्त किंवा कोरोना संशयित आढळलेत, ज्यांच्यावर रुग्णालयात आता उपचार सुरू आहेत. राजस्थानमध्ये 3, केरळमध्ये 17, महाराष्ट्रात 11, उत्तर प्रदेशात 11, कर्नाटकात 4, तामिळनाडूत 1, दिल्लीत 6 तर पंजाबमध्ये 1 कोरोना संशयित आढळले. त्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये 1, लडाखमध्ये 3, हरियाणात 14 तर तेलंगणात 1 कोरोनाबाधित रुग्ण आहे. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आम्हाला फॉलो करा.